विद्यार्थी मित्रो, आता बघा, आपला तासिका क्रमांक आता 16 चालू आहे. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या धड्यामधलं आपण याच्यामध्ये आपण हार्टच्या संदर्भामध्ये काय काय आपण बघितलं या ठिकाणी, त्या ठिकाणी ब्लड प्रेशर कशाला म्हणतात, ब्लड प्रेशर मोजण्याचं इन्स्ट्रुमेंट काय नाव आहे, त्याच्यानंतर अँजिना पेक्टोरिस काय आहे, अँजिओग्राफी काय आहे आणि अँजिओप्लास्टी प्लास्टिक काय आहे, त्याच्यानंतर ECG काय आहे आणि त्याच्यानंतर आपण हे सगळे आपण भाग या ठिकाणी बघितलेले आहेत. आता आपला या धडा हा शेवटचा आर्टिकल आहे. या धड्याच्या नंतर मी तुम्हाला गृहपाठाचे काही प्रश्न देतो आणि नंतर लागलीच हा धडा संपल्याबरोबर आपण परीक्षा घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही अभ्यासाने तुम्ही रेडी राहायचं असा त्याचा अर्थ. ओके, आता बघा या ठिकाणी या धड्यामध्ये आता शेवटचा या ठिकाणी आर्टिकल असा आहे की लिम्फॅटिक सिस्टीम. आता ही लिम्फॅटिक सिस्टीम ही काय आहे, बरोबर आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी बघणं अत्यंत आवश्यक आहे. आता लिम्फॅटिक सिस्टीमचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी मी अगोदर तुम्हाला कल्पना मी दिलेली होती. लिम्फ म्हणजे क्लिअर वॉटर. लिम्फ म्हणजे काय? क्लिअर वॉटर म्हणजे पाणी. मात्र पाण्यामध्ये लिम्फ म्हणजे द्रवरूप पदार्थ, रक्त नाही, रक्त सोडून, बरोबर आहे, पाणी. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रक्तामध्ये जसे रक्ताच्या पेशी आहेत, बरोबर आहे, रक्ताच्या पेशी असतात रक्तामध्ये, फक्त ते पेशी राहत नाहीत असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आता ह्या बॉडीमध्ये लिम्फ कशा पद्धतीने या ठिकाणी मुव्हमेंट होत असते, हे काही आकृती लिम्फॅटिक सिस्टीम असं दाखवलं या ठिकाणी. बघा, आपल्या शरीरामध्ये आपण पाणी पिल्यानंतर, कधी कधी उन्हाळ्यामध्ये आपण पाणी पिलं तर आपल्या शरीराला घाम येतो, बरोबर आहे का? काय येतो? आपण पिलेलं पाणी आपल्या शरीरामधून लिम्फॅटिक सिस्टीमद्वारे, सगळं रक्तातूनच जातं अशातला भाग नाही, काही आपल्या शरीरामध्ये पेशी आहेत, टिश्यू आहेत, त्याच्यामधून ट्रान्सफर होत असतो असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? आणि म्हणून या ठिकाणी लिम्फॅटिक सिस्टीम, आता बघा लिम्फॅटिक सिस्टीमची इथे थोडासा भाग या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. इथे या ठिकाणी वरच्या बाजूला या ठिकाणी बघा, लिम्फॅटिक सिस्टीम ही पूर्ण ही आकृतीची जाळ्या दाखवलं गेलेलं आहे, पूर्ण ह्या लिम्फॅटिक सिस्टीमचे आहेत. मग त्या लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फचे तो लिम्फ जो ग्लँड आहे, लिम्फ जो फ्लुइड आहे, तो पूर्णपणे शरीरामध्ये कसा पसरतो तर त्या ठिकाणी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही ग्रंथीसुद्धा आहे त्याच्यामध्ये. आता बघा, टॉन्सिल नावाची ग्रंथी तर दाखवलेलं आहे, बरोबर, आकृतीमध्ये बघा. त्याच्यानंतर सर्विकल लिम्फ नोड्स, हे बघा, सर्विकल लिम्फ नोड्स कुठं या ठिकाणी बघा, इथं हे बघा, इथं मी दाखवतो तुम्हाला, सर्विकल लिम्फ नोड्स ही आहे. नोड्स म्हणजे त्या ठिकाणी असणारा ठिपका असल्यासारखा, बरोबर आहे, टेंगुळा आल्यासारखा त्या ठिकाणी, त्याच्यातून ते वर्किंग करत. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, हे आकृतीची नावं दाखवतो, रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरो म्हणजे हाडातली लाल चरबी. हे बघा इथे लाल, हे कुठं असतं? आपलं ह्युमरस जे आहे ना, हे बघा इथे, हे बरोबर आहे, बरं, तिथं त्या ठिकाणी त्याच्या वरच्या बाजूला असं त्यांनी दाखवलेलं. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, इथे आहे स्प्लीन. स्प्लीन म्हणजे या ठिकाणी तिल्लीचा भाग असा आपण म्हणतो, बरोबर आहे, असा ते एक पार्ट आहे त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता बघा, हे सुद्धा या ठिकाणी काय आहे, हे नोड आहे. कोणता आहे? इनग्वेनल लिम्फ नोड, राईट. आणि त्याच्यानंतर आता बघा, हे गुडघ्यामध्ये आहे या ठिकाणी, हे सुद्धा नोड्स आहे. कोणता आहे? पॉप्लिटियल लिम्फ नोड, बरोबर आहे, अशा प्रकारचं. त्याच्यानंतर इकडे या ठिकाणी हा भाग इथे याचे नावं या ठिकाणी संपलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता बघा, इथे अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स म्हणजे मोठ्या आतडीला अटॅचमेंट असताना असणारी, बरोबर, आपण डायजेस्ट सिस्टीम शिकवत असताना तिथं बघितलेलं आहे अपेंडिक्स हे काय आहे. तर त्याच्यानंतर ही या ठिकाणी मोठी या ठिकाणी बघा काय आहे, डक्ट आहे, थोरॅसिक डक्ट.
थोरस एक म्हणजे पाठीच्या भागामधून असणारी नलिका, लिम्फची नलिका असा त्याचा अर्थ, त्याच्यातून तो लिम्फ वाहत असतो. त्याच्यानंतर आता इथं बघा या ठिकाणी काय नोड्स आहे, कोणता आहे ॲक्झिलरी, ॲक्झिलरी लिम्फ, लिम्फ नोड ॲक्झिलरी म्हणजे खालच्या बाजूने असणारा, बरोबर आहे. हे बघा खालच्या बाजूने असं नोड्स. आणि त्याच्यानंतर आता बघा इथं या ठिकाणी हे बघा ही आकृती तिथे पिवळसर जे दिसत आहे, त्या पिवळसरला आपण थायमस ग्लँड आपण म्हणतो, बरोबर आहे, थायमस ग्लँड. त्याच्यानंतर आता या ठिकाणी इथे बघा या ठिकाणी हे बघा हे लिम्फॅटिक नलिका आहे. कसली नलिका आहे हे बघा, सब क्लॅवियन वेन, बरोबर ही वेन आहे, लक्षात आलं का म्हणतो, हे बघा सब क्लॅवियन वेन, हे बघा ही खरं तर ही अगोदरचं कट करतो मी, हां सब क्लॅवियन वेन ही राईट. चला ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी, ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो आपण, सब क्लॅवियन वेन आपण या ठिकाणी दाखवलेलं तुम्हाला. हे आकृतीतला भाग जो काही आहे मी या ठिकाणी तुम्हाला सर्व काही या ठिकाणी भाग इथं दाखवलेलं आहे राईट. तर या ठिकाणी आकृतीमध्ये असणारा जो काही सगळा भाग आहे, तर लिम्फॅटिक सिस्टीम कशी असते, लिम्फॅटिक नोड्स कसे असतात, लिम्फ नेमकं काय आहे, याचं सगळं स्वरूप तुम्हाला मी या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं दाखवलेलं आहे ओके. आता त्याच्यानंतर आता बघायचं मी इथं या ठिकाणी हा भाग इथे आलेला आहे, हे आकृतीचा भाग आहे पूर्ण. जसं आपलं शरीरामध्ये रक्ताचं सर्क्युलेशन, सर्क्युलेटरी सिस्टीम हे आपण बघितली, आता ही लिम्फॅटिक सिस्टीम बघितली आपण ओके. त्याच्यानंतर आता मी हे वाचतो या ठिकाणी हा भाग बघा, लिम्फॅटिक सिस्टीम हे काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. लिम्फॅटिक सिस्टीम कन्सिस्ट ऑफ लिम्फ, बघा लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय काय असतं, लिम्फ, लिम्फॅटिक व्हेसल्स म्हणजे लिम्फ वाहून नेणाऱ्या नलिका असा त्याचा अर्थ आहे. सम ऑर्गन, काही त्याच्यामध्ये अवयव आता मी दाखवलेलं आहे, जसं स्प्लीन वगैरे दाखवलेलं आहे. अँड टिश्यू, काय आहे ठिकाणी, टिश्यू म्हणजे पेशींचा समूह, इन शॉर्टमध्ये पेशी तसं करत जातं त्या ठिकाणी ओके. द वर्ड लिम्फ मीन्स क्लिअर वॉटर, द वर्ड लिम्फ मीन्स शब्द लिम्फ नावाचा जो आहे त्यालाच काय म्हणून आपण क्लिअर वॉटर, ह्याच्या अगोदरसुद्धा सांगितलं तुम्हाला क्लिअर वॉटर. अँड इट इज ए फ्लूड कनेक्टिव्ह टिश्यू, हा एक फ्लूड आहे त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू विथ ऑलमोस्ट सिमिलर कॉम्पोजिशन इन टू द ब्लड, रक्तामध्ये जसे कॉम्पोनंट असतात तशाच प्रकारचे सगळे याच्यामध्ये असतात लिम्फमध्ये, ॲक्सेप्ट शिवाय काय राहत नाही, आर बी सी, प्लेटलेट अँड सम प्रोटीन. लक्षात आलं काय म्हणतो, खरं तर रक्तासारखे सगळे भाग असतात, बरोबर आहे, रक्तामध्ये जसं असतं तसंच लिम्फमध्ये असतं असं त्याचं म्हणणं त्या ठिकाणी. मात्र मात्र हे राहत नाही म्हणतं काय, आर बी सी. म्हणून आर बी सी नसल्यामुळं लिम्फ कसा कलर दिसेल आपल्याला, पाण्यासारखा कलरलेस, बरोबर, क्लीन वॉटर जे आपण म्हणतो ते. आणि रक्त आपल्याला त्या ठिकाणी आर बी सी असल्यामुळे त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असल्यामुळे लाल कलर दिसतो आपल्याला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते लाल भडक. त्याच्यानंतर प्लेटलेट अँड सम प्रोटीन्स हे सुद्धा आपल्याला त्या टाईमध्ये दिसतात. द फ्लूड फ्रॉम द इंट्रासेल्युलर स्पेस ऑफ द बॉडी टिश्यू, बघा फ्लूड इंट्रासेल्युलर स्पेस ऑफ द बॉडी टिश्यू ऑफ द टिश्यू, टिश्यूच्या दोन टिश्यूंच्या मध्ये असणारं जे इंट्रासेल्युलर जे आपण म्हणतो एक सेल, हे बघा इंट्रासेल्युलर म्हणजे काय, ही एक पेशी आहे आणि ही एक पेशी आहे आणि ही पेशी आहे, ही सुद्धा पेशी आहे, म्हणजे इंट्रासेल्युलर म्हणजे या पेशींच्या मध्ये, आधी तर सुद्धा या ठिकाणी पेशी अशी आली समजा आपण असे करतो, यांच्यामध्ये ही सुद्धा पेशी असं आपण करीत धरू, हे केंद्रक यांच्यामध्ये इकडं सुद्धा पेशी या ठिकाणी, बरोबर आहे, यांच्यामध्ये इंट्रासेल्युलर स्पेस राईट, याला आपण इंट्रासेल्युलर स्पेस म्हणतो, म्हणजे दोन पेशीमधलं अंतर असा त्याचा अर्थ आहे ओके. लक्षात आलं, म्हणून आपण या ठिकाणी काय, इंट्रासेल्युलर, इंट्रासेल्युलर स्पेस ऑफ द बॉडी टिश्यू एंटर्स इन टू द लिम्फॅटिक व्हेसल्स, नंतर काय होतात एंटर, ते प्रवेश करतात कशामध्ये,
लिम्फॅटिक व्हेसलमध्ये लिम्फची जी नलिका आहे त्याच्यामध्ये एंटर करतात असा त्याचा अर्थ आहे. त्यालाच आपण काय म्हणू, व्हेसलला त्याला त्या ठिकाणी, हां, लिम्फॅटिक व्हेसल फ्रॉम हिअर इट इज डिस्चार्ज इन टू, नंतर हे कुठे पास होतात, डिस्चार्ज होतात, निघतात कुठे, इन टू द ब्लड व्हेसल, मग रक्तवाहिन्या व्हेन्समध्ये प्रवेश करते. थ्रू ए थोरॅसिक डक्ट, थोरॅसिक डक्ट कुठे आकृतीमध्ये बघा, इथं बघा, हे बघा थोरॅसिक डक्ट इथं दिलेले आहे का, थोरॅसिक डक्ट काही आहे का, ही थोरॅसिक डक्ट ही नलिका, राईट, हां ओके, थोरॅसिक डक्ट असं म्हटलं त्या ठिकाणी, ओके, हां, थ्रू द थोरॅसिक डक्ट अँड राईट लिम्फॅटिक डक्ट, आणि नंतर काय, राईट लिम्फॅटिक डक्ट याच्यामार्फत ते पास होत असतं असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लक्षात आलं काय म्हणतो, राईट लिम्फॅटिक डक्ट जे आहेत तर ते थोरॅसिक डक्ट आणि लिम्फॅटिक डक्ट, आणि लिम्फॅटिक डक्ट जे आपण या ठिकाणी म्हटलेलं या ठिकाणी याच्यामध्ये असणारी नलिका, लेफ्ट साईडमध्ये असणारी, बाकी दुसरं काही नाही. हां चला, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, हां आता आपण हे आपण बघितल्यानंतर आता आपण या ठिकाणीच्या हे बघा, हे आता क्युरिओसिटी असं म्हटलेलं आहे. क्युरिओसिटी म्हणजे काय, उत्सुकता. लक्षात आलं त्या ठिकाणी काय, क्युरिओसिटी, व्हॉट इज द डीपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन. डीपोलरायझेशन रिपोलरायझेशन कशाला म्हणतात ते म्हणतंय, डीपोलरायझेशन म्हणजे या शब्दाचा अर्थ असा, विद्युत भाराला दाबणे. विद्युत भार आता इथं काही करंट राहत नाही त्या ठिकाणी, मात्र हृदयामध्ये तशा प्रकारचं त्या ठिकाणी करंट रास्तं, म्हणूनच हृदयाची मुवमेंट असते. आणि रिपोलरायझेशन म्हणजे नाहीसा, बरोबर आहे, नाहीसा असलेला विद्युत भार पुन्हा निर्माण करणे. नाहीसा म्हणजे नष्ट झालेला भाग पुन्हा तयार होणे, ओके, असा त्याचा अर्थ आहे. व्हॉट इज द करेक्शन बिटवीन द डीपोलरायझेशन रिपोलरायझेशन ॲज एल ॲज कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन ऑफ हार्ट. बघा आता ॲज वेल आहे बरं का, इथं डब्ल्यू राहिलेला आहे इथं याच्यामध्ये, बघा इथं या ठिकाणी जे आहे ना, इथे डब्ल्यू ॲज वेल ॲज असं म्हणलं इथं, बरोबर आहे, डब्ल्यू पाहिजे इथं, डब्ल्यू डब्ल्यू पाहिजे, राईट, ते राहून गेलेलं आहे म्हणून फक्त एल केलेलं त्या ठिकाणी, राईट. आता आपल्याला जर या ठिकाणी जर ह्याची करायची असेल आपल्याला इथे डब्ल्यू, चला पुढे. त्याच्यानंतर या ठिकाणी नंतर काय म्हणत आहे, तिसरा मुद्दा आहे त्या ठिकाणी, हाव आर द सिग्नल डिटेक्टेड अँड ॲम्प्लिफाईड बाय द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. बघा इलेक्ट्रोकार्डिओग्राफद्वारे आपल्याला सिग्नल्स कसे डिटेक्ट होतात आणि ॲम्प्लिफाईड आणि त्याचे साऊंड वावडलेले कसे दिसतात असं आता त्याने सांगितलेलं आहे, बरोबर आहे, ते आपण प्रयोगाने आपण त्या ठिकाणी बघू शकतो, बरोबर, कशासाठी, कधीच्या वेळेस ई सी जी करत असताना. हू डिस्कवर द ई सी जी, ई सी जीचा शोध कोणी लावला, ते शास्त्रज्ञांचं नाव. आता आपल्या पुस्तकात तर त्याचं नाव नाहीच आहे, लक्षात आलं काय म्हणतो, त्याच्यामुळे नाव आता फक्त उगे क्युरिओसिटी, इंटरनेटवर जावा त्याच्यावर तुम्हाला माहिती मिळून जाईल. आता पुस्तकात नसेल तर ते काही येणार अशातला भाग नाही, उगी तुमचं तुम्हाला ॲडिशनल माहिती उत्सुकता असावी म्हणून त्यानं सांगितलं आहे. त्याच्यानंतर इंटरनेट माय फ्रेंड, इंटरनेटवर जावा, लोकेशन ऑफ लिम्फ नोड इन ह्युमन बॉडी, ह्युमन बॉडीमध्ये लिम्फ नोड कुठे असतात तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरनेटवर जाऊन तुम्ही बघू शकता असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, चालेल, ओके. आता त्याच्यानंतर आता बघा पुढचा भाग या ठिकाणी आहे, डू यू नो, तुम्हाला आता हे काही सगळे ॲडिशनल माहिती आहे ती, बरोबर आहे. आता डू यू नो असं म्हटलेलं आहे इथं काय, या ठिकाणी इथं या ठिकाणी काय म्हणतं आहे, हे आकृती अगोदर थोडंसं आपण बघून घेऊया. आकृतीमध्ये या ठिकाणी कसं माहितं का, हे चित्र इथे बघा, हे हृदय आहे, हे हृदय. आता हे हृदयामध्ये इथं खरं तर या ठिकाणी खरं तर इथं फप्फूस आहे, तुम्हाला मी दाखवतो, खरं तर इथं फप्फूस आहे, लंग्स, लंग्स, राईट, मला लिहिता येणं झालं ते, मात्र तिथं लंग्स, फक्त मी तिथं हे केलं, फक्त इथं डार्क करतो, इथं हे डार्क
थांबा डार्क करतो मी, थांबा थांबा थांबा, ओके जरा थांबा जरा थांबा, हां राईट ओके. आता इथं लंग्स खरं तर आता काय नेमकं होतं तुम्हाला मी सांगतो. हा हे हृदयाचा भाग आहे, हे निळ्या रंगानं जे दाखवलं आलंय, निळ्या रंगानं जे दाखवलं आलं इथं, हे पिशी आहे, इथं पेशी टिश्यू बरोबर आहे. आता काय होतं माहीत आहे का, मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे लाल जे आहे, लाल जे आहे पल्मनरी ब्लड कॅपिलरी, हे बघा ही पल्मनरी ब्लड कॅपिलरीद्वारे फुफ्फुसातून शुद्ध रक्त येतं. शुद्ध रक्त कुठे उरलं आलं बघा, हृदयाचा लाल जो भाग आहे तो बघा बरोबर आहे राईट, लेफ्ट आट्रिया लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे आवर्टाद्वारे, लाल आवर्टाद्वारे या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी काय होतंय, बघा हे रक्त शुद्ध रक्त असं आलं या ठिकाणी, हे इकडं आलं आणि हे टिश्यूमध्ये आलं, हे पेशी बरोबर आहे. आणि इकडून हे वापर केलेले टिश्यू प्युअर ब्लडचा वापर केल्यानंतर ते इम्प्युअर होतो, त्याच्यामध्ये कार्बन चढतो. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे ज्या ऑक्सिजनमध्ये कार्बन ऑक्सिजनचा वापर केल्यानंतर त्याच्यावर कार्बन चढतं, ते कार्बन डायऑक्साईड इम्प्युअर इथं येतं हे नलिकेमध्ये बघा या ठिकाणी, नलिकेतून हृदयामध्ये येतं, हृदयामध्ये नंतर हे पल्मनरी आर्टरीकडून या ठिकाणी कुठं हे फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी जातं. आणि शुद्धीकरण झालेलं या ठिकाणी रक्त इंटरनल स्ट्रक्चर आपण वर्किंग हार्टमध्ये सगळं दाखवलेलं आहे. त्याच्या बाजूला या ठिकाणी लिम्फॅटिक सिस्टीम आहे, लिम्फ ग्रंथी बघा हे आहेत का इथं, त्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे. तर या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी इथे इथे बघा, इथं कट करतो मी, हे बघा बघा हे ॲरो दाखवलेलं आहे, ॲरोच्या माध्यमातून रक्त कसं वास येत असतं हृदयामध्ये, हे बघा हे फुफ्फुसामधून आलेलं इथं, हे फुफ्फुस आहेत इथं लक्षात आलं का, हे हा फुफ्फुसांचा भाग आहे, फुफ्फुसामध्ये इथं कशाची देवाणघेवाण उलाले, हे इथं या ठिकाणी फुफ्फुसांचा भाग आहे, हे फुफ्फुस इथं या ठिकाणी कशाचा रक्ताचं देवाणघेवाण उलेलं आहे, अशुद्ध रक्त तर आलेलं, शुद्ध रक्त होऊन गेलं, फुफ्फुसातून ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलं, मग त्या ठिकाणी ऑक्सिजन घेतलेलं या रक्तामध्ये मिक्सअप झालं, बघा हे रक्तवाहिनी, ही रक्तवाहिनी, ही रक्तवाहिनी ह्याच्यामध्ये आली, आठवा कुठून आली तर त्या ठिकाणी, हे बघा हे आली रक्तवाहिनी, बघा आयरो दाखवा, हे आयरोच्या मधून कसं येतं या ठिकाणी बघा, लाल लालमधून पास उलाले त्या ठिकाणी, लेफ्ट आट्रियामध्ये आली, लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आली, नंतर हे बघा लाल ऑर्टामध्ये आली, हे बघा हे ऑर्टा हे इथं आहे का नाही, ऑर्टा हे बघा इथं आहे का, ह्याच्यामध्ये आली, ह्याच्यामध्ये आली, नंतर या ठिकाणी कसं झालं या ठिकाणी परत आटे या ठिकाणी बघा, हे बघा हे हे आले, हे आपण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये सगळं आपण बघितलेलं आहे. ॲरोच्या माध्यमातून बघा या ठिकाणी ॲरो कसा रक्त वाहू लागले, हे बघा हे कुठं आलं या ठिकाणी, हे ॲरो कुठपर्यंत आलं या ठिकाणी, इथं टिश्यू आहे त्या ठिकाणी, टिश्यूनं प्रत्येक बॉडीचे टिश्यू पेशी वापर करतात, हे बघा इथं या ठिकाणी पेशी वापर केल्यानंतर, या ठिकाणी वापर केल्यानंतर प्युअर ब्लडचं इम्प्युअर ब्लड ब्लडमध्ये रूपांतर होतो, ऑक्सिजन प्युअर ब्लड म्हणजे ऑक्सिजन कंटेनिंग ब्लड, त्याच्यामध्ये कार्बन चढतं आणि कार्बन चढल्यानंतर हे कार्बन या ठिकाणी काय होतो याच्यामध्ये येतो आणि आल्यानंतर हे रक्तवाहिनी अशुद्ध रक्त घेऊन चालले बरोबर वर, बघा इथं असलेले इथं वर सुपिरियर व्हेना कॅव्हा इन्फिरियर व्हेना कॅव्हा आहे आणि हे राईट आट्रियममध्ये आलं, इथं ओपनिंग आहे सुपिरियर व्हेना कॅव्हा इन्फिरियर व्हेना कॅव्हाची, मग त्याच्यानंतर या ठिकाणी बघा हे रक्त इथं आलं या ठिकाणी, हे सगळा रक्त अशुद्ध आहे, कधी डबल शुक्लाला सांगायची गरज नाही, हे बघा हे रक्त कुठं चाललं आहे या ठिकाणी, हे कुठं चाललं हे रक्त, हे रक्त कुठं चाललं आहे फुफ्फुसाकडे चाललं आहे, कशासाठी शुद्धीकरणासाठी, बघा हे शुद्धीकरणासाठी चाललं आहे, बघा हे हे बघा हे गेलं फुफ्फुसाकडे, हे फुफ्फुसाकडे आणि मूळ ठिकाणी परत या ठिकाणी आलं, इथे इथे फुफ्फुस असतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर, इथे या ठिकाणी फुफ्फुस या ठिकाणी आणि इथं टिश्यू या खेळ इथं या ठिकाणी बरोबर, इकडच्या भागाला पल्मनरी सर्क्युलेशन असं म्हणतात. आकृतीमध्ये बघा इथं या ठिकाणी आहे पल्मनरी सर्क्युलेशन बरोबर आहे, त्याच्यामध्ये लिम्फॅटिक कॅपिलरी झाली, हे वरच्या कॅपिलरीवर हे रक्तवाहिन्या आहेत आणि ही लिम्फॅटिक नोड्स आहेत, लिम्फॅटिक व्हेसल आहे म्हणजे बॉडीमध्ये कसं या ठिकाणी सर्क्युलेट होतं ते सांगितलेलं आहे. हे पल्मनरी ब्लड कॅपिलरी आली या ठिकाणी बरोबर आहे, हे पल्मनरी ब्लड कॅपिलरी शुद्ध रक्त हृदयामध्ये घेऊन येतात, हे आर्टरी हृदयाकडून रक्त वाहून नेणारी आहे रक्तवाहिन्या बरोबर आहे, आर्टरी आणि टिश्यूपर्यंत पोहोचणं बरोबर आहे, सिस्टमिक ब्लड कॅपिलरीज हे कुठे टिश्यूपर्यंत आणतात, टिश्यूने वापर केल्यानंतर मग नंतर हे बघा हे सगळा भाग कसा या ठिकाणी, नंतर इकडं आलं या ठिकाणी बरोबर आहे, आणि नंतर या ठिकाणी कोणता लिम्फ, आता बघा हे लिम्फॅटिक कॅपिलरी आहेत, हे कॅपिलरी लिम्फॅटिकचे
बघा हे लिम्फॅटिक आहे, हे लिम्फॅटिक नोड आहे, रक्तवाहिनीचे व्यतिरिक्त असतं लिम्फमध्ये असणारा वॉल आहे आणि लिम्फॅटिक व्हेसल, लिम्फॅटिक व्हेसल म्हणजे लिम्फ हे वाहून नेणाऱ्या नलिका, बरोबर आहे. त्याच्यानंतर सबक्लॅवियन वेन्स, हे बघा सबक्लॅवियन वेन इथं आहे या ठिकाणी, बघत चला या ठिकाणी सबक्लॅवियन वेन, हे बघा इथं या ठिकाणी आलेले आहे का बघा सबक्लॅवियन वेन आणि लिम्फॅटिक डक्ट इथं आहे या ठिकाणी आणि इथं लिम्फॅटिक नोड, बरोबर आहे. इकडच्या एवढ्या भागाला सिस्टमॅटिक किंवा सिस्टमिक सर्क्युलेशन असे म्हणतात, बरोबर आहे. लिम्फॅटिक कुठं आहे त्या ठिकाणी ते बघा, रक्तवाहिन्या तर आहेत, हृदय आहे, परंतु लिम्फॅटिक कॅपिलरी, लिम्फॅटिक व्हेसल्स हे जे आहे हा भाग पूर्ण लिम्फॅटिक व्हेसलचा आहे. बघा हे दाखवतो मी पूर्ण हा भाग, हे डार्क करतो याला, हे बघा हे पूर्ण भाग, बरोबर ना. हां चालेल. आता त्याच्यापेक्षा आणखी डिटेलमध्ये या ठिकाणी बघायचं असेल तर हे बघा या ठिकाणी रिलेशन ऑफ द लिम्फॅटिक कॅपिलरी टू टिश्यू सेल अँड ब्लड कॅपिलरी. हे बघा हे ब्लड आहे या ठिकाणी आहे, हे आर्ड्युअल, बरोबर आहे. आर्ड्युअल म्हणजे रक्तवाहिनी, आर्ड्युअल म्हणजे मोठी रक्तवाहिनी, त्याच्यामध्ये असणारा रक्त आणि नंतर या ठिकाणी इथे जे दाखवलेलं आहे या ठिकाणी, इथे बघा इथे हे ब्लड कॅपिलरी, नंतर हे ब्लड कॅपिलरी आली बघा, म्हणजे ब्लड कॅपिलरी म्हणजे छोटी रक्तवाहिनी, त्याच्यानंतर ही वेन्यूल म्हणजे शिरा म्हणजे वेन्स त्या ठिकाणी बघा, ही रक्तवाहिनी आहे इकडची, हे बघा हे दाखवतो मी राईट, आणि ही रक्तवाहिनी आहे, लक्षात आलं का म्हणतो हेही, आणि त्याच्यामध्ये हे रक्ताचं देवाणघेवाण, हे शुद्ध रक्त वाहणारं रक्तवाहिनी आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे हे जे ब्लड आहे, ब्लड कसं रक्तामध्ये त्या रक्तवाहिनीमध्ये सर्क्युलेट होतं ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हिरवी जी दाखवते इथं बघा, हे बघा ही हिरवी आहे का, ही आहे का, ही सगळी हिरवी जी आहे हे काय आहे ठिकाणी, एंटरटेशियल फ्लुइड्स, बरोबर आहे, लिम्फॅटिक कॅपिलरीज असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी, ओके राईट. चला आता बघा हा भाग झाला. आता त्याच्यानंतर आता इथे काय केलेलं आहे, इथं डिटेल लिम्फॅटिक कॅपिलरी. आता लिम्फची इथे जी एक जी आहे ना, हे बघा ही जी लिम्फ आहे ना, तीच टिश्यू बरोबर कशी अटॅचमेंट असते, हे बघा ही लिम्फ, बरोबर आहे. हे लिम्फॅटिक काय आहे, हे लिम्फॅटिक नलिका आणि लिम्फमध्ये असणारं एंडोथेलियम ऑफ द लिम्फॅटिक कॅपिलरी आणि टिश्यू सेल्स, हे बघा हे टिश्यू आहे, ह्या सगळ्या टिश्यू आहेत राईट. आणि ही लिम्फची नलिका या ठिकाणी हे बघा ही असते आहे ना, ही हां ही सगळी पूर्ण ही हे बघा ही राईट. चला आता ह्याच्यामध्ये नाव का म्हणतं या ठिकाणी, आता बघा लिम्फ कशाला म्हणतात, झालं एंडोथिलियम ऑफ द लिम्फॅटिक कॅपिलरी, लिम्फॅटिक कॅपिलरीच्या मध्ये असणाऱ्या पेशी, हे काही ह्याच्यामध्ये ही जी बनलेली आहे लिम्फॅटिक डक जी बनलेली आहे नलिका लिम्फे त्याच्यामध्ये ती बनलेली आहे ते सांगितलं त्यांना राईट. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी टिश्यू सेल्स, आता मी दाखवलेले हे टिश्यू सेल्स सगळे, आता त्याच्यानंतर इंटरटेशियल फ्लुइड्स, आता सेलमध्ये असणारं हे बघा ही सेल, आत्ता सांगितलं तुम्हाला इंटरटेशियल सेल म्हणजे या ठिकाणी हे पेशी आहे, ही पेशी आहे, ही पेशी आहे, ही पेशी आहे, या पेशीमध्ये असणार हे काही फ्लू, हे काहीच्यामध्ये आहे ना, ही जागा रिकामी, हो काही म्हणजे त्या पेशीमध्ये असणार इंटरटेशियल फ्लूड असे म्हणतात राईट. हे सुद्धा या ठिकाणी बघा, हे सुद्धा या ठिकाणी बघा राईट, त्याच्यामधला भाग इंटरटेशियल फ्लूड टिश्यूतला मधला, ओके. त्याच्यानंतर अँच्युरिंग फ्लॅमेंट्स, आता अँच्युरिंग फ्लॅमेंट्स हे बघा, हे नलिका हे काही फ्लॅमेंट बाहेर पडणाऱ्या ह्या हिरव्या ह्या काही आहे का, हे आहेत बरोबर, हे सगळे इकडंसुद्धा आहे या ठिकाणी ते अँक्युरिंग फ्लॅमेंट्स. त्याच्यानंतर ओपनिंग, आता हे ओपनिंग म्हणजे काय, कुठून छिद्र त्याचं पडतं टिश्यूला या ठिकाणी, इथून त्याच्यानंतर बाहेर पडतं असा त्याचा अर्थ आहे, ओके. डिटेल आपण या ठिकाणी त्याचा आपण हा भाग इथे या ठिकाणी पाहिला झाला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आपण काय म्हणतो, हे सगळे रक्तवाहिन्या कशा पद्धतीने असतात ते तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर आता हा भाग या ठिकाणी डू यू नो असं म्हटलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे का म्हणत आहे,
टॉन्सिल आर स्मॉल लिम्फेटिक नोड, टॉन्सिल इथं असणारे छोटेसे लिम्फेटिक नोड असतात, नोड्यूल्स, बरोबर आहे, नोड्यूल्स इन द फॅरेंजियल रिजन, फॅरेंजियल म्हणजे हा भागामध्ये, बरोबर, टॉन्सिल, बरोबर, तो फॅरेंजियल भाग. नॉर्मली देर आर फाईव्ह टॉन्सिल्स. नॉर्मली सर्वसाधारणपणे मानवाच्या शरीरामध्ये किती असतात? पाच असतात. स्ट्रॅटेजिकली पोजिशन टू फाईट अगेन्स्ट द इनहेल्ड अँड इनजेस द फॉरजिन सबस्टन्स. काय करतं त्या ठिकाणी? आता त्याचे काम असं असतं त्या ठिकाणी, आपल्या शरीरामध्ये आपण नाकामध्ये जे श्वास घेतो, श्वासाबरोबर जे काही नको असलेले पदार्थ येतात त्याच्याशी तो फाईट करतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, लढा देतो त्याच्याशी, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे. हां, इन्फ्लमेशन, इन्फ्लमेशन ऑफ टॉन्सिल इज कॉल्ड टॉन्सिलिस्ट. जर आपल्याला या टॉन्सिलमध्ये इथं कधी कधी वेदना होता तर त्या ठिकाणी काय? टॉन्सिलचा रोग झाला आपण म्हणतो. ते टॉन्सिल काढावं लागतं म्हणतो. बघा, फायदा बी कसा आहे आणि तोटा बी कसा आहे त्या ठिकाणी. इट इज कॉज्ड ड्यू टू व्हायरल अँड बॅक्टेरियल इन्फेक्शन. हे टॉन्सिलचा उपयोग आहेच आपल्याला, बरोबर आहे, नको असलेले पार्टिकल वगैरे ते मारण्याचं काम करतं. मात्र जर व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन जर त्याला जर झाला तर मग आपल्याला तिथं वेदना होतात. द सिम्प्टम्स इन्क्लूड्स, मग त्याची लक्षणं काय? सोअर थ्रोट, म्हणजे गळा आपला त्या ठिकाणी आंबट झाल्यासारखं होणे, फेवर, ताप येणे, सोलन लिम्फ नोड, आता आपल्या शरीरामध्ये लिम्फ नोड असतात ते फुगतात, नोझल कॉन्जेशन म्हणजे नाक आपली गच्च झाल्यासारखी होते, त्याच्यानंतर काय होतो, डिफिकल्टी इन स्वॉलिंग, गळण्यासाठी त्रास होतो, बरोबर आहे, आणि हेडेक, डोकं दुखायला लागतं, एक्सेट्रा इत्यादी प्रॉब्लेम निर्माण होतात. मग व्हायरल टॉन्सिलिस्ट क्युअर, जर व्हायरलनं जर टॉन्सिल जर झालं असेल तर ते बरायचं करायचं असेल तर नॅचरली, बरोबर आहे, बघा या ठिकाणी काय होतं, व्हायरल टॉन्सिलिस्ट क्युअर, व्हायरलनं जर तो इन्फेक्ट केलेला असेल तर नैसर्गिक पद्धतीने तो काय होतो त्या ठिकाणी बरा होतो. बट बॅक्टेरियल टॉन्सिलिस्ट जर बॅक्टेरियाने जर झालं असेल तर टॉन्सिलिस्ट नीड अँटीबायोटिक, त्याला मात्र काय लागतं, अँटीबायोटिक औषध लागतं, अँटीबायोटिक ट्रीटमेंट. ओके, त्याच्यानंतर टॉन्सिलेक्टॉमी इज परफॉर्म्ड इन सम पेशंट हू डू नॉट रेस्पॉन्ड द ट्रीटमेंट. जर एखाद्या पेशंटला जर ते दिलेले जे ट्रीटमेंट आहे रेस्पॉन्स जर करत नसेल, देत नसेल, तर काय केलं जातं त्या ठिकाणी, ते टॉन्सिलच काढून टाकतात. बरं, फायद्यापेक्षा तोटाच होत असेल तर काढून टाकतात, असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, इथं त्यानं काही काम दिलेलं त्या ठिकाणी, काय केलं त्या ठिकाणी, ॲक्टिव्हिटी म्हणलेलं आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? प्रिपेअर द चार्ट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ हार्ट मसल अँड देअर फंक्शन. हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स कोणते असतात आणि त्यांचं कार्य. आता हृदयामध्ये कोणते मसल्स आहेत? कार्डियक मसल्स असतात. आणि नंतर कोणते मसल्स असतात त्या ठिकाणी? एस ए नोड, ए व्ही नोड, बरोबर आहे, त्याला पेसमेकर म्हणतो, स्पेशल टाईपच्या पेशीने म्हणलेले, स्वतःहून क्रियाशील असतात ते, लक्षात आलं, असा त्याचा अर्थ. ते आपण त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटीनं त्या ठिकाणी दाखवून द्यायचं ते. आणि त्याच्यानंतर आता इथं काय म्हणलेलं आहे या ठिकाणी, डिफरन्स बिटवीन द फंक्शन ऑफ ह्युमन, सॉरी, डिफरन्शिएट बिटवीन द फंक्शन ऑफ द हार्ट इन फ्रॉग अँड ह्युमन. बेंडकाचं हृदय आणि मानवाचं हृदय, त्याच्यामध्ये फरक काय ते लक्षात करा. आता मानवी हृदय चार कप्प्यांनी बनलेलं असतं आणि बेंडकाचं हृदय तीन कप्प्यांनी बनलेलं असतं, लक्षात आलं काय म्हणतो, हे लक्षात घ्या. आणि मानवामध्ये वरचे दोन ऑरिकल असतात, खालचे दोन व्हेंट्रिकल असतात. मात्र बेंडकामध्ये वरचे दोन ॲरिकल किंवा ॲट्रिया असतात, व्हेंट्रिकल मात्र एकच असतं. बेंडकामध्ये आणि मानवामध्ये बघा फरक लक्षात घ्या, मानवामध्ये एकाच वेळी शुद्ध आणि शुद्ध रक्त वाहतं मात्र मिक्स होत नाही, आणि फ्रॉगमध्ये मात्र
व्हेंट्रिकलमध्ये रक्त आल्यानंतर शुद्ध अशुद्ध रक्त एकत्र येऊनच वाहतं असा त्याचा अर्थ आहे. हा फरक आहे, हे जनरल गोष्टी आहेत, असा त्याचा अर्थ आहे. तर या ठिकाणी इथे आपण या ठिकाणी हा धडा इथे आपला संपला. नंतरच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी काय बघू, आपण त्याचे प्रश्न स्वाध्याय स्वाध्याय सोडून देतो आणि नंतर तुम्हाला उद्या म्हणा तुम्हाला त्या ठिकाणी त्याची परीक्षा घेऊन तुम्हाला मोकळं करतो. ओके, आय विल स्टॉप हिअर. ओके, धन्यवाद.